जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलंय. जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीमधून 3 कोटी रुपये देण्यात आले आणि उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. जळगाव जिल्ह्यातील तमाम लोकांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की जरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या ठिकाणी कोविड 19 जे या ठिकाणी संकट घोंगावत आहे त्याच्यामधून आज जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये एक जो रुग्ण होता आपला जो पॉझिटिव्ह होता त्याचासुद्धा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे. आपण या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींना विनंती करणार आहोत की आमचा जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये घेण्यात यावा जेणेकरून आमच्या जिल्ह्याने जे केलेलं काम आहे आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे आदेश आला त्या आदेशानंतर आपण तात्काळ या ठिकाणी प्रक्रिया सुरू केली आणि काही ठिकाणी लोकांनी पथ्यही पाळले. आज काही प्रमाणामध्ये लोकं कडक पद्धतीने नियम पाळत आहेत पथ्य पाळत आहेत पण काही ठिकाणी अजूनसुद्धा जे अंतर याचा पाळलं पाहिजे ते अंतर पाळलं जात नाही आहे. लोकांना विनंती आहे ते आपण पाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच वेळेस जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास 3 करोड रुपये हे सिव्हिल हॉस्पिटलला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्यामुळे आज उच्च दर्जाचं काम उच्च दर्जाची सेवा आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. बऱ्याच आमदारांनी आपल्या आमदार फंडातून 50-50 लाख रुपये देण्याचा प्रयत्न आपल्या शहराच्या दवाखान्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अजूनही आपण ही लढाई जिंकलेलो आहे ती फक्त जिल्ह्यापुरती आहे. आपल्या राज्याची आणि देशाची लढाई जिंकायची असल्यामुळे सगळ्यांनी पथ्य पाळावे अशीच आपल्याला विनंती करतो आणि आपण सगळेजण पथ्य पाळाल ही अपेक्षा व्यक्त करून पुनश्च आपल्याला भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो.